ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी विजन प्लस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राहुरी शहरातील नफेखोर व्यापाऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांशी संगनमत करून दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान शहरात लादलेला अन्यायकारक स्वयंस्फूर्तीचा जनता लॉकडाऊनला वंचित बहुजन आघाडी तसेच MIM आणि सर्वसामान्य जनतेकडून विरोध होत असून दिनांक 8 एप्रिल रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले। दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान राहुरी शहरात काही नफेखोर व्यापाऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांशी संगनमत करून लादलेला अन्यायकारक स्वयंस्फूर्तीचा जनता लॉकडाऊन जाहीर केला आहे। सदरचा जनता लॉकडाऊन हा जनतेला वेठीस धरून लॉकडाऊन पुकारणाऱ्या व्यापाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीचा चढत्या भावाने करून अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने देखील केलेला आहे। सदरची कोरोना महामारी थांबविण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नसून हे जगातील सर्व नामांकित वैद्यकीय व आरोग्य संस्थांनी मान्य करून तसेच जाहीर प्रकटन देखील केले आहे। म्हणून राहुरी येथील सरकारी दवाखाना तसेच इतर शासकीय वैद्यकीय यंत्रणा या प्रभावीपणे राबविण्याचे गरजेचे आहे। तरीही सदरचे लॉकडाऊन हे गरीब जनतेला उपाशी मारणारे असल्याने सदर लॉकडाऊन करण्याआधी प्रत्येक गोरगरीब जनतेला वॉर्डवाईज सर्व्हे करून प्रत्येकाच्या घरात लॉकडाऊन काळात पुरतील इतक्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचा तात्काळ पुरवठा करूनच लॉकडाऊन करावे। तसे न केल्यास सदरचा लॉकडाऊन हा आम्हाला मान्य राहणार नाही, त्यामुळे सदर आम्ही केलेली मागणी पूर्ण न करता लॉकडाऊन करण्याचा प्रयत्न केल्यास दिनांक 8 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान लॉकडाऊन विरुद्ध राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत, असे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। तहसीलला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं 8 तारखेला मोर्चाचं नियोजन दिलेलं आहे। तर याच्यामध्ये दोन उद्देश आमचे महत्त्वाचे आहेत। पहिला उद्देश म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही 14 तारखेला आहे आणि ह्या ही 14 तारखेची जी जयंती आहे ती बहुजन समाजाने उत्साहात साजरी करू नये, हा एक उद्देश ह्या लोकांचा किंवा शासनाचा मला वाटतो। आणि दुसरा जो उद्देश आहे की राहुरीच्या काल नगरपालिकेमध्ये बैठक झाली आणि 1-7 दिवसाचा लॉकडाऊन शहरामध्ये लादण्याचा हा जो काही व्यापाऱ्यांनी आणि पुढाऱ्यांनी जो प्रयत्न केलेला आहे तो वंचित बहुजन आघाडीला आणि या ठिकाणच्या सर्वसामान्य वंचित जनतेला मान्य नाही। कारण कालच मी एक बैठक घेतली संध्याकाळी आणि त्या संध्याकाळच्या बैठकीमध्ये सर्व स्तरातील कार्यकर्ते होते, सगळ्यांचा सूर हा या लॉकडाऊनला विरोधाचा होता। आणि आमचा असाही पण प्रयत्न आहे की जर ह्या 7 दिवसाच्या लॉकडाऊनला ह्या व्यापाऱ्यांनी किंवा या ठिकाणचे राज्यमंत्री नामदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी जर वार्डवाईज सर्वे करून 7 दिवसाची अन्नधान्याची किंवा त्यांची सगळी किराण्यापर्यंत जर सोय केली तर त्यालाही आमचा पाठिंबा असेल। परंतु तसं जर नाही झालं तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही 8 तारखेला तहसील कार्यालयावर जास्तीत जास्त संख्येने मोर्चा काढणार आहोत, याची दखल शासनाने घ्यावी अशी विनंती करतो। तसेच राहुरी येथील अनिल विठ्ठल शेटे या तरुणाने लॉकडाऊनला विरोध करत दिनांक 7 एप्रिल रोजी राहुरी नगर परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे। मागील वर्षाच्या लॉकडाऊनमुळे माझा व्यवसाय पूर्णपणे डबगाईस गेला, कर्जाचे हप्ते, गाळाभाडे, वीज बिल सर्व काही मी भरले आहे, यापैकी शासनाने काहीही माफ केले नाही, अशा परिस्थितीत माझ्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे। या 7 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे कुटुंब कसे चालवायचे, बँकेचे थकलेले हप्ते, गाळाभाडे, वीज बिल कुठून भरायचे, असा प्रश्न अनिल शेटे या तरुणाने व्यक्त केला आहे। विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी।